माझा विषय आहे समाज सुधारक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील. तर आज आपण इथे का जमलो आहोत हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तसेच व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व शिक्षक वर्ग, तसेच माझ्यासमोर असलेले सर्व स्पर्धक, मला माहिती आहे तुम्ही सर्वजण ज्ञानी आहात. मी तुमच्यासमोर काय बोलणार, मी तुमच्यासमोर काय बोलणार. तसेच आज 22 सप्टेंबर म्हणजे डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. कर्मवीर भाऊराव पाटील एक अशी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या इतकी थोर व्यक्तिमत्व. मी पामर त्याविषयी काय बोलू, माझं पामरा हे काय बनं, पायीची वहान पायीच बने. तरीही मी माझे वक्तृत्व तुमच्यासमोर सादर करते. तर कर्मवीर म्हणलं की आपल्या डोळ्यांसमोर अण्णांची प्रतिमा उभा राहते, अण्णांची प्रतिमा उभा राहते. तर कर्मवीर ही उपमा साधी नव्हे, कर्मवीर ही उपमा साधी नव्हे. कर्मवीर म्हणजे कार्याने थोर असणारे. कर्म तर सगळेच करतात, पण जे समाज आणि धर्म जपण्यासाठी काय करतो तो म्हणजे कर्मवीर. तर माझ्या मते कर्मवीरांचं व्यक्तिमत्व हे स्पर्धेचा विषय नाहीये, तर ते आत्मसात करण्याचा व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडस कर्मवीरांबद्दल थोडं सांगू इच्छिते. कर्मवीरांच्या जीवनाबद्दल सांगायचं झालं तर ते 22 सप्टेंबर 1887 रोजी आई गंगाबाई आणि वडील पाय गौडा यांच्या पोटी जिल्हा कोल्हापूर गाव कुंभोज या ठिकाणी जन्माला आले. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा या पिढीला, या नवपिढीला अण्णांची गरज होती, तेव्हा अण्णा जन्माला आले आणि आपल्या ज्ञानाचं बीज या नवपिढीमध्ये रोवलं. अण्णांचं प्राथमिक शिक्षण कुंभोज गावीच झाले आणि नंतर पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापूरला गेले असताना त्यांना राजश्री शाहू महाराजांविषयी समजलं. राजश्री शाहू महाराज ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्कॉलरशिप दिली, त्यांच्यामुळे, राजश्री शाहू महाराजांमुळे एक अस्पृश्य जमात साहेबांचा कोर्स लागेला. आणि या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा आणि त्यांच्या कार्यांचा प्रभाव कर्मवीरांवरती झाला. तसे 4 ऑक्टोबर 1919 रोजी रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली. तसे कर्मवीरांनी बऱ्याच योजना सुरू केल्या, त्यातली सर्वात महत्वाची योजना म्हणजे कमवा आणि शिका योजना. अगोदरच्या चित्रपटांमध्ये पाहतो की अगोदरची गरिबी कशी होती. माझे वडील सांगतात घरात फक्त 2 ताटं असायची जेवणासाठी, आणि माणसं असायची. मग जेवणाचे अक्षरशः जेवणाची टंचाई असल्यामुळे माणूस कोणत्या शिक्षणाचा विचार करेल का नाही. मग अशा परिस्थितीत यावर तोडगा काढावा म्हणून कर्मवीरांनी कमवा आणि शिका योजना केली. यांच्याद्वारे विद्यार्थी कमवू लागले, शिकू पण लागले आणि त्याचबरोबर खाण्यासाठी आपल्या घरी पैसे येतील एवढे कमवू लागले. तसेच कर्मवीर म्हणतात गरिबां ईश्वर जनसेवा हीच ईश्वर सेवा. कर्मवीरांबद्दल जेवढे सांगावे, जेवढे त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच. मी शेवटी एवढंच बोलू इच्छिते व्यक्ती समाज शिक्षण सर्व दिशा घेरल्या. आम्हा लेकरांसाठी ज्ञानाच्या बिया पेरल्या. वावे कसे उतराई तुमच्या या उपकारा. बर तुमचे मी इथं उभं राहणार.
उभं राहणार. धन्यवाद.